पोपटरावजी पवार यांच्यासोबत गेली 5 वर्ष जवळून काम करायची संधी मिळाली, त्याच्या आधीपासून त्यांची आणि आमची ओळख आहे. पण खऱ्या अर्थानं एक परिवर्तन कशा प्रकारे घडू शकतं हे परिवर्तन घडवणारे मेंटर म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. एक हिवरे बाजार तयार होऊन देश बदलू शकत नाही, पण हजारो हिवरे बाजार तयार करण्याची क्षमता असलेला माणूस म्हणजे पोपटराव पवार आहे. आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता माझ्याकडे या आणि बघा आणि आनंदित व्हा आणि परत जा ही भूमिका न ठेवता देशभरामध्ये सरपंचांना प्रशिक्षण देणं, सदस्यांना ग्रामपंचायतच्या प्रशिक्षण देणं, त्यांचे जीवन पद्धती बदलणं असा एक मोठा यज्ञ हा या ठिकाणी पोपटरावजींनी चालवला आणि त्यातनं इतकी गावं बदलली आज आपल्याला पाहायला मिळत आहे. की म्हणजे पोपटरावजी मला येऊन सांगायचे की देवेंद्रजी विदर्भातले हिवरे बाजार पाहिलाय की नाही, आणि मग ते सांगायचे चला या गावाला तुम्हाला दाखवतो विदर्भातले हिवरे बाजार तयार झालाय. मागच्या काळामध्ये ज्यावेळेस ग्रामपरिवर्तनाचं काम आम्ही हातामध्ये घेतलं आणि प्रामुख्यानं त्याची जबाबदारी पोपटरावजींवर टाकली, आता हे दुर्दैवी आहे की सरकार बदलल्यानंतर आपल्याकडे चांगले कार्यक्रम असले तरी ते स्थगित होतात. पण एक असं मॉडेल तयार झालं की ज्या मॉडेलमध्ये संपूर्ण कॉर्पोरेट्सला एकत्रित आणून सरकारचं फंडिंग आणि त्याच्यामधलं गॅप फंडिंग कॉर्पोरेट्सचं सरकारच्या व्यवस्थेसोबत एक स्वयंसेवकांची व्यवस्था ज्याच्यामध्ये इतके होतकरू चांगली मुलं आली की ज्यांना चांगलं शिक्षण घेतलेलं आहे पण काहीतरी करण्याची इच्छा आहे, 2-3 वर्ष आपल्या जीवनातली गावात जाऊन राहायला तयार आहेत, असे ग्रामपरिवर्तनाचे जे घटक आहेत अशी लोकं असं एक फार सुंदर टीम तयार झाली. पोपटरावजींनी, अण्णा हजारेजींनी सगळ्यांनी त्यांचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यातनं जे परिवर्तन सुरू झालं मला असं वाटतं की मॉडेल गावं तयार होता होता तो कार्यक्रम बंद झाला, पण 1000 गावांपर्यंत थांबायचं नव्हतं. ही 1000 गावं जी होती ही गावं त्या ठिकाणी एक प्रकारे त्याचं मॉडेल तयार करून 1000 ची 5000, 5000 ची 25000 आणि महाराष्ट्रातली 40000 गाव ही मॉडेल कशी करता येतील असं एक सुंदर मॉडेल ते तयार केलं होतं. आणि त्यात जे पोपटरावजींनी काम करून दाखवलं, म्हणजे आज माझ्या मनामध्ये विश्वास आहे की पोपटरावजींसारखा एक व्यक्ती जरी आपल्याला मिळाला तरी देखील आमच्या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये ग्रामीण अर्थकारण असेल किंवा तिथली गरिबी असेल ती दूर करण्याचं काम, ते अर्थकारण बदलण्याचं काम हे आम्ही करू शकतो. आणि विशेषतः पाण्याचा जो विषय त्यांनी मांडला, अतिशय शाश्वत अशा प्रकारचं काम जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण केलं आणि त्या जलयुक्त शिवाराचं ज्यावेळेस आपण संपूर्ण तो प्रकल्प तयार केला त्यावेळी त्या प्रकल्पाच्या निर्मितीत ज्यांचं बोलाचं योगदान होतं किंवा संकल्पनेत ज्यांचं मोलाचं योगदान होतं त्यातले एक आमचे पोपटरावजी पवार होते. आणि आज हजारो गावं बदलली, आज हजारो गावांमध्ये लोकांच्या सवयी बदलल्या आणि लोकांनी गाव स्वयंपूर्णतेकडे नेलं. मला असं वाटतं की हे जे अतिशय मोलाचं आणि जमिनीवरचं काम हे पोपटरावजींनी या ठिकाणी केलं आणि म्हणून खरोखर त्यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन आहे.